आजही 24 तास एक पाऊल पुढे. मुंबईच्या वरळीतल्या कॅम्पाकोला कंपाऊंडच्या रहिवाशांना सध्या पालिकेच्या कारवाईपासून 3 दिवसांचा दिलासा मिळाला असला तरी सुद्धा कारवाई होणार हे मात्र निश्चित आहे. इथल्या रहिवाशांनी कारवाईबाबत हायकोर्टात याचिका दाखल केली होती पण हायकोर्टानं मध्यस्थी करायला नकार दिल्यामुळे आता कारवाई अटळ आहे. वर्षानुवर्ष ज्या घरात राहिलो त्या घराला वाचवण्याचा हा आटापिटा. मुंबईत वरळीमधल्या कॅम्पाकोला कंपाऊंडमधल्या फ्लॅट्सवर आता 2 मे पर्यंत तरी हातोडा पडणार नाहीये. महापालिकेला या बिल्डिंगवरच्या कारवाईसाठी सुप्रीम कोर्टाकडून हिरवा कंदील मिळालाय. त्यामुळे महापालिका आता या सोसायटीमधले 140 फ्लॅट्स तोडायला सुरुवात करणार आहे. 1989 मध्ये तयार झालेल्या कॅम्पाकोला बिल्डिंगला पालिकेनं फक्त 5 मजल्यांसाठीच परवानगी दिली होती पण बिल्डरनं 20 मजली इमारत उभी केली. त्याचबरोबर 1,87,000 स्क्वेअर फुटांचा FSI देण्यात आला होता पण 2,11,000 स्क्वेअर फुटांवर बांधकाम करण्यात आलं. ज्यांच्या अखत्यारीत हे घडलं त्या महापालिका कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्याचे संकेत महापालिकेनं दिले. अगर 5 माले की परवानगी है और उसमें 6 माला 8 माला 17 माला 20 माला बनता है तो महानगरपालिका के अधिकारी निश्चित रूप से दोषी है. इसमें जितना बिल्डर दोषी है उतने महानगरपालिका के अधिकारी भी दोषी है. उनके ऊपर कारवाई होनी चाहिए. दुसरीकडे या बिल्डिंग मधले रहिवासी पुरते हतबल झालेत. 1989 पासून ते या बिल्डिंग मध्ये राहतात. आता 11 वर्षांनंतर या बिल्डिंगला महापालिका अनधिकृत कशी ठरवू शकते असा त्यांचा सवाल आहे. हमारी सरकार से ये दोहरा करिए कि हमको कुछ मोहलत भी नहीं चाहिए, हमसे सिर्फ हमको सिर्फ जस्टिस चाहिए बस. या बिल्डिंगचा अनधिकृत भाग तोडण्यात येणार आहे पण त्यावेळी जे फ्लॅट्स अधिकृत आहेत त्यांनाही धोका पोहोचण्याची शक्यता आहे. यासाठीच इथल्या रहिवाशांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती पण हायकोर्टानं यासंदर्भात हस्तक्षेप करायला नकार दिलाय. फक्त महापालिकेला बांधकाम तोडण्यासंबंधी तशा सूचना देऊ असं कोर्टाचं म्हणणं आहे. त्यामुळे कॅम्पाकोलामधल्या सगळ्याच रहिवाशांची घरं धोक्यात आहेत. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास एक पाऊल पुढे.